नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण पांढऱ्या मुळ्या वाढवण्यासाठी घरच्या घरी औषध तयार करणार आहोत। या अगोदर मी तुम्हाला न्यूमिक ऍसिड कसे बनवायचे त्याचीही व्हिडिओ दिली होती आणि अजून एका पद्धतीने आपल्याला औषध तयार करता येणार आहे, तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। त्यासाठी 1 किलो शेण लागणार आहे, 1/2 किलो गूळ लागणार आहे आणि 1 लिटर दही लागणार आहे आणि 1 लिटर गोमूत्र लागणार आहे। तर हे कसं तयार करायचं आहे, पहिल्यांदा 1 किलो शेणामध्ये 1 लिटर दही मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं आता हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर यात 1 लिटर गोमूत्र टाकायचं आहे आणि पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे औषध दिल्याने आपल्या झाडांच्या रोपांच्या पांढऱ्या मुळे वाढण्यास मदत होते, रोपांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली होते आणि हे औषध बुरशीनाशक म्हणून पण काम करत। हे चांगले एकजीव केलेलं आहे। आता कपामध्ये आपण गुळाचं पाणी केलेलं आहे, गुळ भिजवत ठेवला होता, आता त्याचं पाणी तयार झालेलं आहे। दही आणि गोमूत्र मिक्स केलेलं आणि यात 10 लिटर पाणी टाकायचं आहे। तयार झालेलं 10 लिटरचं मिश्रण तुम्ही एका एकरला ड्रिप मधून पण देऊ शकता किंवा ड्रिचिंग पण करू शकता आणि जर 16 लिटरच्या पंपाला द्यायचं झालं तर एका पंपाला 200 मिली औषध घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे। याच्यामुळे पांढऱ्या मुळ्या वाढण्यास मदत होते। सगळं साहित्य आपल्याला घरच्या घरी मिळत आहे, अगदी सहज सोप्या पद्धतीने हे औषध आपण तयार केलेलं आहे पांढऱ्या मुळ्या वाढण्यासाठी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हीही तयार करा, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।